पाठवून द्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर. साध्या वर्तमान काळाचा वापर कशा प्रकारे केला जातो तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरणार आहे. तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा की तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल. सो गाईज, लेट स्टार्ट अवर व्हिडिओ. चला बघूया साध्या वर्तमान काळाचा वापर, युजेस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर बघूया आपल्या साध्या वर्तमान काळाचा वापर कशा कशा प्रकारे केला जातो ते आपण पाहणार आहोत. पहिला ऑपरेट कॅन बी लेबला रेग्युलर ऍक्शन्स किंवा रुटीन्स. ज्या आपल्या नियमित कृती आहेत, रुटीन्स आहेत आपले, ते आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो. आपल्या हॉबीज, हॅबिट्स, जे आपल्या आपले छंद असतील, आपल्या सवयी असतील, ते आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो. युनिव्हर्सल ट्रूथ, जे वैश्विक सत्य आहे, जे युनिव्हर्सल आहे, खरं आहे, ते आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो. सायंटिफिक ट्रूथ, वैज्ञानिक सत्य पण आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो. काही फॅक्ट्स आहेत, तथ्य असतात, परमनंट सिच्युएशन असतील, काही शिफ्ट आपलं जे शेड्यूल इव्हेंट आहे, टाइम टेबल आहे, जे भविष्यकाळात घडणार असतात, परंतु ते शेड्यूल असल्यामुळे टाइम टेबल आपण नियोजित केल्यामुळे ते आपण देखील साध्या वर्तमानकाळामध्ये सांगत असतो. तर या प्रकारे आपण या ठिकाणी पाहतो आहोत साध्या वर्तमानकाळाचे सात प्रकारचे युज आपण पाहतो आहोत. तर बघूया एकानंतर एक आपण उदाहरणाच्या माध्यमातून यांना समजून घेऊया. एक्झाम्पल आपण बघूया. पहिला युज रेग्युलर ऍक्शन्स किंवा आपल्या रुटीन्स. एक्झाम्पल आपलं ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो. तरी त्याची नियमित कृती आहे, रेग्युलर ऍक्शन आहे त्याची, तो नेहमी शाळेत जातो. राहुल वॉटर्स प्लांट्स एव्हरी डे. राहुल झाडांना दररोज पाणी देतो. तर राहुलची नेहमीची क्रिया आहे पाणी देण्याची. आय वेक अप ॲट 6 o'clock, मी सकाळी 6 वाजता उठतो. आय टेक शॉवर ॲट 7 o'clock. तर या झाल्या आपल्या डेली रुटीन, रेग्युलर रुटीन जे आहे आपल्या, ते आपण साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. सेकंड युज बघूया आपल्या हॉबीज आणि हॅबिट्स. आपल्या हॉबीज, आपल्याला असणारे छंद वगैरे जे आहेत, ते आपण सांगत असताना साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. आपले जे हॅबिट्स आहेत, सवयी आहेत, रेग्युलरचे जे आपले नियमित सवयी असतात, त्या आपल्या सवयी देखील आपण साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. ही सिंग्स सॉंग्स, तो गाणे गातो. त्याला असणारा गाणे गायनाचा हा छंद आहे, तो छंद तो या ठिकाणी तर आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो. वी स्विम डेली, पोहण्याचा छंद या ठिकाणी आपला सांगितला गेला आहे. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो, माझी ही सवय आहे. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग, मी दररोज सकाळी चहा घेत पितो, तर चहा पिण्याची मला सवय आहे. या प्रकारे आपल्या सवयी, आपल्या हॉबीज आपण या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये सांगत असतो. तर या बघितलेल्या आपण सगळ्या वाक्यांमध्ये हे जे आहेत आपले क्रियापद आहेत, बोथ, वॉटर्स, वेकअप, टेक, सिंग्स, स्विम, वेकअप, ड्रिंक, हे आपले क्रियापद आहेत. क्रियापदाचे पहिले रूप आपण साध्या वर्तमान काळात वापरत असतो. काही क्रियापदांना येस येस लावलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या समाजासाठी आपण अगोदरचा एक व्हिडिओ टाकला आहे साध्या वर्तमान काळाबद्दलचा, तो तुम्ही बघा, तुम्हाला कळेल क्रियापदाला येस येस कशा प्रकारे लावलं गेलं आणि क्रियापदाचं पहिले रूप कशा प्रकारे वापरलं गेलं. बघूया नेक्स्ट युज युनिव्हर्सल ट्रूथ, सार्वत्रिक सत्य किंवा शाश्वत सत्य असणार. पहिले एक्झाम्पल बघा आपलं, द अर्थ मूव्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे एक सार्वत्रिक सत्य आहे, हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. द सन राइसेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. हे काही एक्झाम्पल पाहूया सायंटिफिक ट्रूथ असणारे, वैज्ञानिक सत्य असणार. ऑइल क्लॉट्स ऑन वॉटर, ऑइल पाण्यावर तरंगते, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. वॉटर बॉइल्स ॲट 100 degrees Celsius, 100 degrees Celsiusला पाणी बॉईल होते. तर हे आहेत आपले सायंटिफिक ट्रूथ. तर या प्रकारे युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ हे आपले साध्या वर्तमान काळामध्ये आपण सांगू. नेक्स्ट युज बघूया काही फॅक्ट्स, तथ्य. फॅक्ट्स असतं बघा, बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. 1 + 1 = 2, 1 + 1 = 2. तर हे फॅक्ट्स आहेत. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, हे तथ्य आहे. तर हे फॅक्ट्स, या प्रकारचे आपले हे फॅक्ट्स असतात. नेक्स्ट युज बघूया परमनंट सिच्युएशन, म्हणजे कायमची स्थिती किंवा कायमची परिस्थिती. आपली जी परमनंट सिच्युएशन आहे ती आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दाखवत असतो. माय अंकल लिव्ज इन पुणे, माझे काका पुण्याला राहतात.
तर ते भूतकाळापासून त्या ठिकाणी राहत आहेत, आज राहतात आणि पुढे पण ते राहणार आहेत, ते त्याची परमनंट सिच्युएशन असणार आहे. सूरज स्पीक्स मराठी, सूरज मराठी बोलतो, सूरजला मराठी बोलता येतं म्हणजे तो तर काही विसरणार नाही, तो नेहमी मराठी केव्हाही बोलू शकतो. तर हे जे वाक्य आहे आपलं, आपण हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण दाखवत असतो. आय वर्क ॲज अ टीचर, मी शिक्षक म्हणून काम करतो. या वाक्याला जर आपण असं म्हटलं, आय एम वर्किंग ॲज अ टीचर, मी शिक्षक म्हणून काम करत आहे, म्हणजे ते टेम्पररी सिच्युएशन असणार आहे. पण ज्यावेळेस मी म्हणेन आय वर्क ॲज अ टीचर, तर इमॅजिन मी परमनंट सिच्युएशन या ठिकाणी आपण या वाक्यातून दाखवतो. तर बघूया सिम्पल प्रेझेंट टेन्सचा नेक्स्ट यूज आणि आपला हा शेवटचा यूज, शेड्यूल इव्हेंट किंवा टाईम टेबल. जे आपण नियोजन केलेलं आपले जे इव्हेंट्स आहेत आणि आपण जे टाईम टेबल बनवलेले जे काही इव्हेंट आहे ते आपण साध्या अर्थामध्ये सांगत असतो. तर ते कशा प्रकारे सांगायचे बघा. स्कूल्स रिओपन्स ऑन जून 15, या वाक्यामध्ये शाळा पुन्हा सुरू होणार आहेत 15 जून पासून. तर या ठिकाणी हे जे आहे हे भविष्यकाळात असणारी गोष्ट आहे, म्हणजे भविष्यात घडणारी गोष्ट आहे, परंतु आपण हे साध्या वर्तमानकाळामध्ये सांगत असतो कारण ते एक शेड्यूल केलेलं आहे म्हणून. द ट्रेन अराइव्स ॲट 5 PM टुमॉरो, ट्रेन उद्या 5 वाजता पोहोचेल. तर ही जी ट्रेनची पोहोचण्याची वेळ उद्याची 5 वाजता, म्हणजे आपल्याला काय वाटेल ते भविष्यात असणारी क्रिया आहे, परंतु आपण ही साध्या वर्तमानकाळामध्ये सांगत असतो कारण ट्रेन जे आहे त्या टाइम टेबलनुसार या येत असतात. अवर CM कम्स हिअर नेक्स्ट वीक, आपले मुख्यमंत्री CM या ठिकाणी नेक्स्ट वीकला येणार आहे. तर या वाक्यामध्ये नेक्स्ट वीक हा भविष्यकाळात असणार आहे, परंतु हे एक शेड्यूल इव्हेंट असल्यामुळे आपण या ठिकाणी प्रेझेंटमध्ये सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण सांगत असतो. तर मित्रांनो, या प्रकारे आपण साध्या वर्तमानकाळाचा वापर हा करत असतो. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.